महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर आणि याच जिल्ह्यातील राजकारण संपूर्ण राज्याची दिशा ठरवते असं बोललं जातं. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभेचे मतदारसंघ आहेत तर 2 लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण इथून बदलतं. साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकाराचं जाळं अहमदनगरच्या कानाकोपऱ्यात पसरलं आहे. राजकारणाचे बाळकडू नगरच्या मातीमध्ये रुजलं आहे असं म्हणतात. साखर सम्राट, शिक्षण सम्राट यांच्या या संपन्न जिल्ह्यात अनेक राजकीय घराणी नांदताना दिसतात. यात काही आश्चर्य वाटायला नको, यातील अनेक राजकीय घराण्यांची एकमेकांशी सोयरीकसुद्धा असताना दिसते. यात पक्षीय भेदाभेद आड येताना दिसत नाही. काय आहे अहमदनगरची घराणेशाही? चला सविस्तर पाहूयात. या जिल्ह्यातील विखे आणि थोरात हे राज्याच्या राजकारणातील मोठी घराणी आहेत तर शहरामध्ये कोतकर, जगताप, कर्डिले हे सोयरीक आहेत. ग्रामीण भागात थोरात, राजळे, राख आणि घुले, तनपुरे, काळे हे देखील एकमेकांचे सोयरीक आहेत. या जिल्ह्यात राष्ट्रवादीची भक्कम पक्कड आहे. राष्ट्रवादीला 2019 विधानसभेत 12 पैकी 7 जागा मिळाल्या होत्या. मात्र पक्षीय मर्यादा ओलांडून सुरू असलेली घराणेशाहीचा निष्कर्ष येथे काढला जातो. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बहीण अहमदनगर जिल्ह्यातील माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी आहेत. तर प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे हे आता आमदार आहेत. तर त्यांना पहिल्याच आमदारकीत मविया सरकारच्या काळात मंत्रीपद देखील देण्यात आलं होतं. काँग्रेसचे नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे दोघे मामा भाचे आहेत. तर राजीव राजळे यांची बहीण शंकरराव गडाख यांची पत्नी आहे. पदवीधरचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना बाळासाहेब थोरात यांची बहीण दिली आहे. डॉक्टर सुधीर तांबे हे सत्यजित तांबे यांचे वडील आहेत. तर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची मोठी मुलगी संदीप कोतकर यांना दिली आहे. कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर काँग्रेसच्या माजी उपमहापौर आहेत. तर शिवाजी कर्डिले यांचे दुसरे जावई आमदार संग्राम जगताप हे आहेत. संग्राम जगताप हे आमदार अरुण काका जगताप यांचे पुत्र आहेत. शिवाजी कर्डिले यांची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका आहेत. तर शिवाजी कर्डिले यांची तिसरी मुलगी ज्योती कर्डिले यांना अमोल गाडे यांना दिली आहे. तर ही होती अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय गुंतागुंती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा.